नमस्कार, टाइम्स ऑफ पुणे या न्यूज चैनल वर आपलं स्वागत। आपण आमच्या चॅनल ला अजूनही सबस्क्राइब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा। त्याच्यामध्ये पण काम केलं। बर, आणि शेरनी पिक्चर मध्ये श्रीदेवी दोघीचे फोटो। मला कष्टाची भाकरी पाहिजे। वयाच्या 85व्या वर्षी जगण्यासाठी पुण्याच्या आजीबाईंची कसरत। सफाईदारपणे लाठ्याकाठ्या फिरवत असलेल्या आजीबाईंचा व्हिडिओ तुमच्या नजरेस नक्कीच पडला असेल। कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्या काठ्यांचा खेळ सादर करत असल्याचं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे। या आजींचं वय 85 वर्ष असून शांताबाई पवार असं त्यांचं नाव आहे। पुण्यातील हडपसर परिसरात त्या आपल्या कुटुंबासह राहतात। या वयातही त्या सफाईने काठी चालवताना पाहून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे। आजीबाई पुण्यात काठ्यांचा खेळ सादर करत असताना व्हिडिओ शूट करून कोणीतरी सोशल मीडियावर पोस्ट केला। अल्पावधीत तो अनेक नेटिझन्स पर्यंत पोहोचला। अभिनेता रितेश देशमुखनेही त्यांचा हा काठी फिरवतानाचा व्हिडिओ शेअर करत वॉरियर आजीमा असे त्याला कॅप्शन दिले। त्यानंतर त्याने आजीशी संपर्कही साधला। मला कष्टाची भाकरी पाहिजे। या आजींचे कुटुंब मोठे आहे। घरची परिस्थिती हलाखीची आणि बिकट आहे। त्यामुळे नातवांची खाण्यापिण्याचे आबाळ होऊ नये यासाठी त्या रस्त्यावर लाठीकाठीचे प्रात्यक्षिक दाखवतात। याविषयी त्या म्हणतात की आधी हाताला चटके मग मिळते भाकर। मला कष्टाची भाकर पाहिजे, कारण कोणाची आई वारली, कोणाचे आई वडील वारले अशी लेकरं माझ्याकडे आहेत। रस्त्यावर जाऊन काठ्यांचा खेळ करते। कोणी 10 रुपये, कोणी 5 रुपये देतं। ते दिवसभर गोळा करते, घरी येऊन या अनाथ लेकरांच्या स्वयंपाकाची सोय करते। तसंच मी 8 वर्षाची असताना आईवडिलांनी ही कला मला शिकवली, ती मी अजूनही विसरले नसल्याचं या आजीबाई सांगतात। मला कोरोनाची भीती नाही। उधारी मागायला गेले होते, कोणी दिली नाही। मी मेले तर माझ्या लेकरांचं काय होईल। काहींनी म्हाताऱ्या लोकांना कोरोना होतो अशी भीती दाखवली। मी म्हटलं कोरोना झाला तर घराचं तोंड बघणार नाही, तिथेच मरेल। पण मी बाहेर पडल्यावरच या माझ्या मुलांचं पोट भरेल। देवाने मला असं ठेवलंय की मला कोणता कोरोनाही नाही असं या आजी म्हणाल्या। तरुणपणी सीता और गीता, शेरणी या हिंदी चित्रपटात या आजींनी काम केलं आहे। मी शाळा हायस्कूलमध्ये मुलांसमोर कार्यक्रम केले आहेत, परंतु नातवांनी या खेळात येऊ नये अशी माझी इच्छा आहे। मला त्यांना शिक्षण द्यायचं आहे असा निर्धार आजींनी करून दाखवला। शांता बाळू पवार आहे। या लाठी काठी फिरवून मी पुष्कळशी कलाकार आहे, परंतु या वयामध्ये माझी कला वयाची वय आहे। आणि जेवढं फक्त एवढ्या काठ्यात फिरवते, कारण मला जास्त काम आता होत नाही। असे खेळ करताना पडले तर हात सुद्धा मोडलेला आहे माझा। त्या हात मोडलेला असून मी तर त्या हाताला बघत नाही, तशी तुम्ही काठ्या फिरवते। तुम्ही लोकांच्याकडे तुम्हाला काय कोणत्या गोष्टीची गरज आहे, लोकांना काय आव्हान कराल, तुम्हाला मदत कशा स्वरूपात हवी? कशा जे येत आहे हे पडायला आलं खाली, परत मुलांचा खर्च, घरामध्ये काही नाही लागत, सगळं लागतं। तर ज्याची इच्छा पैशाच्या रूपाने कोणी असे घराची मदत अशी मदत ज्याची इच्छा करा। मी शफीक कंचोडी। आपल्याला हा रिपोर्ट कसा वाटला कृपया कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा। आमचे पुढील अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब जरूर करा।